खरा भारत खेड्यांमध्ये राहतो असं महात्मा गांधी म्हणायचे. खेड्यापाड्यांचा देश ही तशी भारताची जुनी ओळख आहे, परंतु आता शहरीकरणाच्या प्रभावाने ही ओळख संपणार आहे. येत्या 30-40 वर्षात भारत देश जवळपास शहरी होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार आगामी दशकात जगभरातील शहरी लोकसंख्या वाढीचा 1/3 हिस्सा भारत आणि चीनमध्ये असेल. भारताची लोकसंख्या 1947 अंदाजे 35 कोटी होती. 2011 जनगणनेनुसार आता देशाची लोकसंख्या 25 अब्ज झालेली आहे, म्हणजे 6 दशकात भारताची लोकसंख्या तिपटीहून अधिक वाढलेली दिसते. लोकसंख्येत होणारी बेसुमार वाढ आणि अनियोजित शहरीकरणामुळे दारिद्र्य, बोकाळलेल्या झोपडपट्ट्या आणि शहरी पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. शहर म्हणजे समस्या हे जणू समीकरणच बनलं आहे. शहरे वाढली की लोकवस्ती वाढते, झोपडपट्टी आणि अनधिकृत घरांची दुकानांची गर्दी वाढत जाते, त्याच्या जोडीला वाढतात सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याचे प्रश्न, सार्वजनिक वाहतूक, रोजगार, पर्यावरण आणि आरोग्य अशी एकाहून अनेक प्रश्नांची मालिका. मग कोट्यावधी लोकांच्या जगण्याभोवती थैमान घालू लागतो. तर आता गावामध्ये सोयी पण नाही आहेत, गावामध्ये राहणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि शहरामध्ये येऊन सुद्धा फारशी बरी परिस्थिती नाही, अशी दुहेरी परिस्थिती आपण एकाच गोष्टीमुळे आणलेली आहे. शहरामधील प्रगतीचं, उन्नतीचं आणि श्रीमंतीचं स्वप्न हजारो लोकांना शहराच्या महाद्वारात दररोज खेचून आणताना आपण पाहत असतो. त्या लोंढ्यांच्या प्रश्नावरून राजकारण सुद्धा होत. ते राजकारण इतकं असतं की त्याच्या माध्यमातून काही राजकीय पक्षांचे राजकीय अजेंडे ठरतात. परंतु काही मोजक्या लोकांसाठी शहर असतात स्वप्न नगरी, त्यांच्या यशाच्या कथा गाजतात. परंतु त्या यशाच्या कथांपेक्षा आरंभीच्या काळातील स्ट्रगलची, हालअपेष्टांची जास्त चर्चा होते. पुन्हा काही लोकांच्या मनात शहरांची ओढ वाढत राहते, शहरांची वाढ होतच राहते सतत अविरत. एकीकडे ही शहरं बकाल होत गेली, त्याच वेळेला आपण खेड्यांच्या वाढीकडे, खेड्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे खेड्यातला शहराकडचा ओघ हळूहळू खूप वाढत गेला आणि त्यामुळे शहरांची वाढ तर अतिशय केविलवाणी होत गेली. या सगळ्यामुळे झालंय असं की शहर नियोजनामध्ये ज्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे, जी आधुनिकता आली पाहिजे, ज्या सोयी आल्या पाहिजेत, त्या कुठल्याच सोयी नसताना शहरांची वाढ होत गेल्यामुळे शहर अतिशय बकालपणे, कुठल्याही सोयी नसणारी झालेली आहेत. शहरीकरणाचा जन्म औद्योगिकरणातून झाला. इंग्लंडमध्ये 18व्या शतकात जसजसे उद्योगधंदे वाढायला लागले तसतशी औद्योगिक नगरे वाढत गेली. तीच नगरे पुढे औद्योगिक उलाढालीची केंद्र बनली. या वाढत्या उद्योगधंद्याचे, नागरीकरणाचे लोण झपाट्याने युरोप, अमेरिकेत पसरले. तेथील लोकांचं आयुष्य बदललं. शेती आणि ग्रामोद्योगावर आधारलेला युरोपीय समाज खेड्यातून शहरात आला. तिथे कामानुसार नवी वर्ग आणि वर्णव्यवस्था तयार झाली. कारखान्यात काम करणारा ब्ल्यू कॉलर, तर बुद्धीच्या क्षेत्रात काम करणारा व्हाईट कॉलर वर्ग पांढरपेशी म्हणून ओळखला जाऊ लागला. आधुनिक शहरांनी वागण्याची, बोलण्याची, खाण्याची, चालण्याची, एकूणच जगण्याची नवी संस्कृती प्रचलित आणि प्रस्थापित केली. आज तुम्ही, आम्ही, आपण त्याच वैश्विक संस्कृतीचे अनुकरण करतो. अलीकडच्या काळात आपला जो विकास झालेला आहे त्यामध्ये
आपलं शहरीकरण अगदी दृश्य स्वरूपात दिसायला लागलेलं आहे आणि त्यामुळे हा हळूहळू खेड्याचा देश न राहता शहरांचा देश होतोय. 2050 पर्यंत ती प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झालेली असेल आणि निवडणुकांमध्ये आणि एकंदरीतच आपलं आता खेड्यांचं महत्व कमी होऊन शहरांचं महत्व वाढायला लागलं हे आता स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे. आपल्या देशात खर तर शहरीकरणाला वेग स्वातंत्र्यानंतर 1950 नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी शहरांच्या विकासाला प्राधान्य दिले. त्याच काळात उद्योगधंदे वाढीस लागले, तिथे रोजगार निर्माण झाला, परिणामी शहरीकरणाचा वेग वाढत गेला, लोक वेगाने शहरांकडे ओढले गेले. आपला एकंदरीतच जो अप्रोच आहे, दृष्टिकोन आहे, हा उत्पादनाच्या विरोधातला आहे. आपण शेतकऱ्यांचे तारण हरवतो असं सगळेजण म्हणतात, पण महाराष्ट्राचं धोरण हे कधीच शेतकऱ्यांच्या बाजूचं नव्हतं, शेतीच्या बाजूचं नव्हतं, तसंच ते खेडे गावांच्या बाजूचं नाही आहे. आणि स्थलांतर होतात, गावातनं मजूर शहरांकडे येतात, शहरामध्ये प्रत्येक शहरामध्ये सर्वसाधारणपणे 50-60% जनता ही झोपडपट्टीमध्ये राहते. ही एका अर्थानं पर्यावरणीय निर्वासित आहेत, कारण त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही, यांना इतर कुठल्याही सोयी नसतात आणि त्याशिवाय त्यांना गटारीच्या बाजूनी पाईपलाईनच्या बाजूनी राहावं लागतं. ही सगळी जी अवस्था आलेली आहे यांच्याकडे लक्ष न देता आपण फक्त शहरातल्या मोठभर मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या सोयींकडे बघत राहिल्यामुळे आपल्याला असं नक्कीच म्हणता येईल की आपण विषमता जी आहे तिला तशीच राहील किंवा वाढेल या पद्धतीनं आपला दृष्टिकोन राहिलेला आहे. शहरे उद्योगांमुळे वाढली हे खरं आहे, पण औद्योगिक क्रांतीच्या अनेक शतकाआधी जगभरात सिटी म्हणजे नगर, टाउन्स म्हणजे महानगर, शहर अस्तित्वात होती. नद्यांच्या काठावर पूल, भिंती, तटबंदी बांधून शहर आकाराला येत गेली, आजही येत आहेत, फक्त कोणत्याही नियोजनाशिवाय. इतर शहरांमध्ये, युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा जगभरात आधी पायाभूत सुविधा आणि मग शहराचा विकास असं होत असे, पण मुंबईमध्ये तसं झालं नाही. महाराष्ट्र हे अगदी पहिल्यापासून उद्योगधंद्यात आणि शहरीकरणात आघाडीवर असणारं राज्य. 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तेव्हा नागरीकरणाचं प्रमाण 28% होतं. आता ते जवळपास 50% आलेलं आहे, पण तरीही शहराच्या विकासाचा परिपूर्ण विचार आपल्या राज्यात होताना दिसत नाही. महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील लोकवस्ती गेल्या दशकात अफाट वाढलेली आहे. महानगरांच्या लगत उपनगरे वाढली, वीज, पाणी आणि इतर साधन सुविधांचा वापरही वाढला, पण आमच्या देशात या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अंदाज आणि अभ्यास करणारी यंत्रणा मात्र विकसित झाली नाही, त्यामुळे आज सगळीकडे गोंधळ उडालाय. संतुलित असं शहराचं नियोजन होऊ शकलं नाही आणि मुंबई ही वाढत गेली आणि जितकं नियोजन होतं त्यापेक्षा 10 पट अधिक पटीने लोक आली. त्या लोकांना नियोजनामध्ये स्थान राहिलं नाही, त्यामुळे त्या लोकांनी स्वतःची घरं स्वतःहूनच बांधून घेतली. अशा पद्धतीनं मुंबईची वाढ झाली, त्यामुळे नियोजनबद्ध हे शहर राहिलंच नाही. आणि आधी वाढ आणि मग नियोजन अशा पद्धतीनं, म्हणजे आधी विकास आणि त्या विकासानंतर पायाभूत सुविधा, म्हणजे इतर शहरांमध्ये, युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा जगभरात आधी पायाभूत सुविधा आणि मग शहराचा विकास असं होत असे, पण मुंबईमध्ये तसं झालं नाही. मुंबईमध्ये आधी विकास यायचा आणि मग पाणी कुठून आणणार, काय कुठून आणणार. आजवर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद
अशा मोठ्या शहरांच्या लोकसंख्या वाढीची चर्चा होत असे. पण आता ठाणे, सोलापूर, पिंपरी चिंचवड, धुळे, अमरावती, अलिबाग, नगर, कोल्हापूर, मालेगाव या शहरांची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र झोपडपट्ट्या, गलिच्छ वस्त्या वेगाने वाढताना दिसतात. पाणी, वाहतूक यानंतर आपण इतर ज्या सोयी आहेत, कचरा व्यवस्थापन याकडे लक्ष देण्यासाठी तातडीनं 100 शहरांची जर निवड केली देशभरातनं आणि त्या शहरांना 10 लाखांपर्यंतच्या लोकसंख्येवर आपण मर्यादित ठेवून सगळ्या सुविधा जर दिल्या, याचं डिझाईन वेगळं करावं लागेल. लक्षात घ्या, आपण कधीच डिझाईनचा विचार केलेला नाही आहे. याचं कारण अभियंते डिझाईन ठरवतात, अभियंत्यांना ती दिशा नसते, ती दृष्टी नसते. आर्किटेक्ट्सना आपण विश्वासात घेऊन नवीन विचार करायचा आहे असं सांगून आपण जर पर्यावरणाला जपून या पद्धतीची शहरं निर्माण केली तरच आपण पुढच्या काळामध्ये काही चांगली शहरं निर्माण केली असं आपल्याला 10 वर्षानंतर सांगता येऊ शकेल. महाराष्ट्रात सध्या 25 कोटीहून अधिक लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. एकूणच काय तर नगर विकास, नगर नियोजन आणि नगर रचना या तिन्ही आघाड्यांवर आपण अपयशी ठरलेलो दिसतो. आपल्या या चुकीच्या धोरणांची फळे मात्र भावी पिढ्यांना भोगावी लागणार आहेत, त्यांचा काहीही दोष नसता. भारतात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेली 3 राज्य आहेत, त्यात महाराष्ट्र सुद्धा आहे. ताज्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. सध्या राज्यात नागरीकरणाचा वेग विलक्षण वाढलेला दिसतो. हे नागरीकरण बेबंद आहे, त्यात झोपडपट्ट्यांचा वाटा मोठा आहे. मुंबईच्या लोकसंख्येपैकी जवळपास 80% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. यावरून या नागरीकरणाला लोकविकासाची आणि नगरविकासाची कोणतीही दिशा नसल्याचं जाणवतं. पण नियोजनबद्ध नागरीकरणाचा उपाय आपल्या राज्यकर्त्यांकडे आहे का, हा खरा कळीचा मुद्दा आहे, महत्वाचा प्रश्न आहे. नगर विकास विभाग आपल्या ताब्यात राहावा अशी गेल्या 20 वर्षातील सर्वच मुख्यमंत्र्यांची इच्छा असावी असे दिसते. कारण नगर विकासाचा थेट संबंध असतो बिल्डर लॉबीशी आणि ठेकेदार मंडळींशी, हे सर्व स्रोत आहे. त्यामुळे आपली शहरे सुधारण्यासाठी सर्वप्रथम हे राजकीय गणित सोडवले पाहिजे. जे निर्णय घेणारी लोक आहेत त्यांच्यामध्ये तशी हिंमत आणि धमक पाहिजे. बिल्डरांच्या सांगण्यावरूनच जर मुंबईच्या विकासाचे नियम होत असतील तर ते बिल्डराच्या फायद्यालाच होतील, मुंबईच्या नागरिकांना त्यातून काही फायदा होणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती असते. त्यामुळे नेमका मुंबईचा विकास मुंबईच्या नागरिकांसाठी हवा आहे अशा पद्धतीचा जर निर्णय झाला तरच त्यातून काही साध्य होण्यासारखं आहे, एरवी काही साध्य होईल असं मला वाटतं. काही लघु मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या योजना आखून छोट्या आणि मोठ्या शहरांकडे लक्ष दिलं, पण त्या सगळ्यात आधी आपण खेड्यातून येणारा लोंढा थांबवायचा असेल तर खेड्यामध्ये खूप चांगल्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. युरोपमध्ये खेडं आणि शहर यामध्ये फरक नसतो, सगळ्या सुविधा खेड्यांमध्ये असतात, फक्त अंतराचा फरक असतो. याची जर सुरुवात आपण केली तर काही वर्षानंतर आपल्याला असं म्हणता येईल की आमच्याकडे सर्व सुविधा आम्ही खेड्यामध्ये निर्माण केलेल्या आहेत आणि शहरीकरणाचा लोंढा आता पूर्णपणे थांबलेला आहे. आजची शहरे नुसतीच बकाल बनलेली नाहीत तर ती जीवघेणी बनली. सगळ्या शहरातील रस्ते अपुरे आणि वाहनांची संख्या जास्त झाली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची पूर्ती वाट लागलेली आहे, त्यामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. देशात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी 50%हून अधिक अपघात शहरात होतात. दर मिनिटाला 1 अपघात होतो तर दर 3 मिनिटाला देशात 1 माणूस अपघातात मरतो. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जगणे म्हणजे नरक यातनाच. लोकांना ना धड राहायला घरे, मुलांना ना खेळायला मैदाने, वृद्धांना फिरायला उद्याने बागा नाहीत, तरुणांच्या मनोरंजनाची कुठे सोय नाही. कुठेही नजर टाका, शहरी भाग म्हणजे गर्दी, शहर म्हणजे घाण कचरा, शहर म्हणजे ट्रॅफिक जाम. अर्थात तरीही शहरे वाढत आहेत. दररोज वाढणाऱ्या इमारतींच्या उंचीसोबत
समस्यांचे गांभीर्यही वाढत चाललेले आहे. या बेफाम बेफाट आणि बेसुमार नागरीकरणाने अवघ्या भारतीय संस्कृतीला विळखा घातला. स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्वच लोकनेत्यांना नागरीकरणाच्या परिणाम आणि दुष्परिणामांची पुरेपूर कल्पना होती. ग्रामस्वराज्य हेच रामराज्य मानणाऱ्या महात्मा गांधींनी त्यासाठी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. त्याउलट गाव खेड्यातील जातीय रूढी परंपरा शहरातील बहुरंगी आणि बहुडंगी वातावरणात विरघळून जातील याचा अंदाज घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्व अनुयायांना शहराचा मार्ग दाखवला होता. त्यामुळे मागासवर्गीयांची अनेक कुळे शिकली सवरली आणि उद्धरली, शहरात स्थिरावली. त्या सुखी जीवनाचं स्वप्न बघत आजही हजारो लोक गाव सोडून शहरात येताना दिसतात. त्यावर काही पक्ष मतांचं राजकारणही करतात. एकूणच काय तर महाराष्ट्राच्या नागरीकरणाबरोबर ग्रामीण प्रश्न बाजूला पडलेले आहेत. मोटार कारमध्ये फिरणाऱ्यांच्या टोलचा मुद्दा सध्या सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा बनला आहे. ग्रामीण भागातील शेती आणि शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आता फारसे चर्चेत नसतात. म्हणून मंडळी पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत शेतीचं अर्थकारण.